चरयू बेबी तुझा हिताचं बोलत होती आणि तू तिला असं बोललीस? चुकलं माझं, काय करताय वहिनी, असावर लटकवताय मला। चरयू आई आई प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा ना। अगं ही मर्यादा सोडून बोलतीय। हो आई मला कळतंय। छोटी आई तुम्ही आधी वर जा बघू आणि शांत व्हा। मला माझा फोन हवाय, मला त्यातून मेडिकल वाल्याचा नंबर शोधायचा होता, मला असं बोलायचं नव्हतं। हो मला माहिती आहे, मी आणून देते तुम्हाला तुमचा फोन। जान्हवी जान्हवी अगं जरा विचार कर ना, तू तिला फोन दिलास की पुन्हा ती तेच करणार आहे, तिच्यावर विश्वास ठेवावा असं वागणं राहिलंय का तिचं? अगं विचार कर ना जरा। अरे तू वरच घेऊन आलीस? हो ब्रेकफास्ट करणार आहे मी। नाही ब्रेकफास्ट बद्दल नाही। हो आय एम सॉरी। नाही म्हणजे तू इथे घुटमळलीस म्हणून मला वाटलं की तुला माझ्या खाण्याविषयी काहीतरी प्रश्न पडलाय। नाही म्हणजे तुम्ही सगळ्याजणी माझ्या खाण्याविषयीच गहन चर्चा करता ना। छोटा आईंचा फोन आपण ठेवलाय, नीट जपून ठेवलाय। मी असं म्हणत होते तो फोन त्यांना परत देऊया का? तिला तिचा फोन परत द्यावा असं तुला का वाटतंय? माझ्या मते आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा। नो इट्स टू अर्ली जान्हवी, हे खूप लवकर। अगं छोट्याईला जरा सावरायला वेळ तरी देऊया ना आपण, मग नंतर फोन देऊ ना तिला, काही हरकत नाही। म्हणजे त्या सावरण्याआधी त्या फोनचा गैरवापर करतील असं वाटतंय का तुला? श्री मध्ये मी आई आजींना विचारलं होतं विश्वास म्हणजे काय, आपल्याला त्या माणसाच्या वागण्याची असलेली खात्री का त्या माणसाच्या वागण्याबद्दल असलेल्या आपल्या अपेक्षा? जान्हवी आपण नंतर बोलूया। माझा प्रश्न टाळतोयस तू? नाही जान्हवी मी कुठलाही प्रश्न टाळत नाहीये। मग सांग ना तुझ्या मते विश्वास म्हणजे काय? तू विश्वास ठेवतोस म्हणजे नक्की काय करतोस? जान्हवी मी विश्वास ठेवत नाही, मी विश्वास दाखवतो। म्हणजे? म्हणजे आपल्या प्रेमाचा माणूस एखाद्या विशिष्ट पद्धतीनेच वागेल अशी खात्री बाळगणं किंवा त्याच्याकडून तशी अपेक्षा करणं म्हणजे विश्वास ठेवणं। आणि आपल्या प्रेमाचा माणूस कसाही वागला तरी त्याच्याच बाजूने उभं राहणं म्हणजे विश्वास दाखवणं। मी विश्वास दाखवतो आणि जान्हवी विश्वास दाखवण्यासाठी त्या माणसावरती खूप जीवापाड प्रेम असण्याची गरज असते। विश्वास ठेवण्याची नाही, विश्वास दाखवण्याची गरज असते। मग तू ह्यावेळी छोट्यांवर विश्वास दाखवणार नाहीस? जान्हवी जिथे छोट्या आईच्या नवऱ्याचा प्रश्न येतो ना तिथे नाही। माझं छोट्या आईवर जितकं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने मी त्याचा तिरस्कार करतो। काय चाललंय शरयूचं? तुम्ही तिला काही बोललात की नाही?
अगो हो ना, मला इतका धक्का बसला माहिती तिच्या बोलण्याचा, वाटलंच नाही असं काही बोलेल असं. काय झालं? अत्यानंद महाराजांचा अंगारा लावा, सगळं काही ठीक होईल. त्या अंगाराने ना नाहू घाला त्या शरयूला, म्हणजे तिची बुद्धी तरी ठिकाणावर येईल. काय झालं? अगं ती वंचना म्हणाली, हे घर तुमचं नाही, तुमचं माहेर आहे. काय असं म्हणाली शरी? बेबी वंच मुलगी आहे घरची, आपल्या कुणाही पेक्षा तिचा जास्त हक्क आहे या घरावर. आणि तिला असं शरयू म्हणाली? का पण असं का म्हणाली शरू? एवढं झालं काय एकदम? हे बघ, कारण काहीही असू दे, शरयू जे बोली ना ते चुकीचंच होतं. हो चुकीचंच होतं. मी असते ना तर चांगली झापली असते तिला. हो ग, मी खूप चिडले होते. जान्हवीने तिला आत पाठवलं नसतं ना तर मी आणखी सुनावलं असतं तिला. वहिनी तुम्ही सुनवायलाच हवं होतं. मोठ्या आई तुम्हाला म्हणजे बेबी आत्या बोलल्या का काही? नाही ग, वंच रडत बसल्या त्यांच्या खोलीत दार लावून. शरयूने सांगितलं, मला म्हणाली बघा ना वंच दार लावून बसल्यात, तुम्ही तरी सांगा. मी म्हटलं अगं पण झालं काय, तेव्हा हा सगळा प्रकार सांगितला. काय तर म्हणे, कुठल्या तरी मेडिकल वाल्याचा नंबर हवा होता म्हणून फोन मागितला. म्हणजे औषध हवं होतं का तिला? मग बेबीला किंवा ताईला सांगायचं ना, मागवलं असतं त्यांनी. सरू कसलं काय, भाऊजींना फोन करायचा असेल. हो ना, त्या दिवशी भावनेच्या भरात फोन आणून दिला बेबीकडे. आता सारखं वाटत असेल भाऊजींना फोन करावा असं. अगं त्या दिवशी आपणहून फोन दिला तिने तेव्हा किती कौतुक वाटलं होतं तिचं. ती इतक्या लवकर लगेच फोन परत मागेल असं वाटलंच नव्हतं मला. आश्चर्यच वाटतंय मला आता तिचं. तरी त्या दिवशी बेबी वंच म्हणाल्या, शरयू कशाला माझ्याकडे, तुझ्याकडेच ठेव फोन. तेव्हा अगदी मारे, नको नको माझ्याकडे नको, तुम्हीच ठेवा. आणि आज असं बोलली. शरयूनं असं बोलायला नको होतं तिला. नकोच होतं असं बोलायला. मी ना आईंना सांगून येते. नाही मोठी आई, आई आजींना नको आता. का? म्हणजे इतक्यात नको. आपल्या पातळीवर काही होत आहे का बघूया ना आधी. नंतर आई आजी आहेतच, आणि मीही बोलून बघते बेबी आत्यांशी. जान्हवी तू आज ऑफिसला नाही गेलीस तर चालेल का ग? नाही म्हणजे बेबी इतकी दुखावली गेली आहे, शरयूची पण रडारड चालू आहे सारखी. श्री पण घरात नाही, तू पण घरात नाही, असं नको व्हायला ना. थांबलीस तर खूप बरं होईल. तू नकोच जाऊ बाई ऑफिसला, वंचनशी बोल आधी. बघते मी आधी एकदा सरांशी बोलून बघते. बेबी आत्या, बेबी आत्या प्लीज दरवाजा उघडा ना. जान्हवी तू जा इथून, मला बरं वाटत नाही, जरा शांतपणे बसायचंय. बरं वाटत नाहीये मग तर मला आत आलंच पाहिजे. दोन मिनिटांसाठी दरवाजा उघडा ना प्लीज बेबी आत्या. पाणी आणून ठेवलंय. आता तुम्ही किती वेळ शांतपणे इथे बसू शकाल, खालती येण्याची गरज नाही. गरजेपेक्षा मला इच्छाच नाहीये खाली यायची. का बेबी आत्या? कारण शरयू असेल ना तिथे, मला तिचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. तुला माहितीये ना शरयू काय म्हणाली मला? हो ऐकलं मी. माझ्याबद्दल काय काय साठवून ठेवलंय तिने मनात. माझ्याच आईचं घर माझं नाहीये. तुझा नवरा जेव्हा घर सोडून गेला ना, त्यानंतर कुठल्या अधिकाऱ्याने तू या घरात राहतेस असं कधी विचारलं का मी तिला? मला काय आयुष्यभर हौस होती का ग इथे माहेर येऊन राहायची? पण मी एवढं केलं या घरासाठी, मी इतकी झिजले त्यासाठी. दोन शब्द कौतुकाचे सोड, तिने अपमान केला माझा. डोकं फिरलंय किंवा तो तिच्या मनात काहीतरी भरवून देत असणार नक्की. त्याच्याशिवाय घरात सगळ्या सुखाने राहतात ना, हे भगवत नसेल त्याला. आणि हे सगळं असं ऐकवते आपल्याला येऊ. पण जान्हवी मी तरी काय करणार ग? राग आला, कुणी माझा अपमान केला तरी मी कुठे जाणार?
काही पर्याय आहे का माझ्या पुढे? अगदी बरोबर आहे तुमचं. किती प्रेम करता तुम्ही या घरावर आणि या घरातल्या माणसांवर. पण शरयूने एका वाक्यात माझी किंमत केली ना. पण बेबी आत्या, तुम्ही या घरासाठी इतकी वर्ष जे केलं ते छोट्या आईंच्या एका वाक्याने धुईला कसं मिळेल? तुम्ही हे घर कसं चालवता, इथल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचं किती लक्ष असतं हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग ती असं का म्हणते मला? तेच तर ना बेबी आत्या, या घराची एक भिंत ऑलरेडी कमकुवत झाली आहे. एक मेंबर खूप डिस्टर्ब आहे आणि तो का डिस्टर्ब आहे हेही आपल्याला माहिती आहे. मग आपण जास्त धीराने घ्यायला नको का? आणि त्या जरा जास्त बोलल्या, पण आता त्यांची मनस्थिती समजून घेऊन आपणच त्यांना माफ करूया ना. हो पण तिचं चुकलं हे कळलंय का तिला? कळत असेल आणि नसेल तरी आता त्यांना समजवण्यात काय अर्थ आहे? त्या ऐकण्याच्या कळून घेण्याच्या मनस्थितीत नाहीच आहेत. मग आपण थांबूया ना, थोडं धीराने घेऊया. परिस्थिती आणखी गंभीर होईल असं नको वागायला आपण. तुम्हाला काय वाटत? पण मी तिच्याशी लगेच हसत खेळत बोलायला लागेन अशी अपेक्षा नको करू. नकाच बोलू, तुम्ही शांत व्हायला वेळ घ्या. तुम्ही निदान हे समजून घेताय यातच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हसली ग बाई आमची बेबी. आई नेहमी म्हणायचा, आमचं शेंडे फळ रुसलं की आम्हाला चैन पडत नाही. हो की नाही गैंदू? हो, चैन पडत नाही. सगळी अत्यानंद महाराजांची कृपा. बर आता आई आजींना हे सांगायची गरज नाही ना? नाही नाही, जीव भांड्यात पडला बाई माझा. चला मम्मी आता ऑफिसला जाऊ का? उगाच रजा नको. पण तू रजा का घेणार होतीस? आम्ही सांगितलं ना तिला घरी राहायला. का? माझ्याशी बोलण्यासाठी तिला रजा घ्यायला सांगत होतात? नाही नाही, ते हे पंखे पुसायचे होते, माळा आवरायचा होता, पितळेची भांडी घासायची होती, कपडे धुवायचे होते, पडदे धु. पुरे पुरे. जान्हवी जाग तू ऑफिसला, उशीर होतोय उगाच. येते मी आणि छोट्यांशी मी बोलते नंतर. बाय बाय. हो जान्हवी, माझ्याशी बोलायला आली नसती तर तुम्ही कोणी येणारच नव्हतात का? अगं आम्ही येतच होतो, पण जान्हवीला सगळ्यांची बोलायला जमतं. हो की नाही, छान बोलते ती सगळ्यांची. घर जोडून ठेवणारी मुलगी आहे ती, हो ना? खरंच घर जोडणारी आहे ती. इंदू बहिणी, तुम्हाला भातावर मीठ हवंय? येस आय वॉक. तुला चालेल असं म्हणायचंय का? हो आई, म्हणून तर म्हटलं ना आय वॉक. मग विल डू असं म्हणायचं. विल डू. इथे वाढू. हा का नाही बसत? माझा उपास आहे. आणि तू ग शरयू? मला भूक नाहीये फारशी. का? का आई, पित्त झाल्यासारखं वाटतंय थोडं, बाकी काही नाही. अग मग जरा वेळाने बरं वाटलं ना, थोडासा दही भात तरी खा, उपाशी राहू नकोस. भाजी बरी झाली आहे ना? हो
छान झाली अग हो एकदम एक्झॅक्ट तुला एक्सलंट असं म्हणायचंय हा एकदम एक्सलंट मला नाही आवडली तिखट झाली बेबी वंस ही भाजी तुम्हाला थोडी तिखट आवडते म्हणून केली आज हो पण थोडी नाही जास्तच तिखट झाली सॉरी इट्स ओके तू माझी आवड लक्षात ठेवलीस त्याबद्दल थँक्यू काय झालंय तुम्हा दोघींना अग काही नाही सहजच भाजी जरा तिखट झाली होती एवढंच म्हटलं मी तिला हो आई काय झालं असेल कदाचित चुकून माझ्याकडूनच मसाला जास्त पडला असेल बेबी वंस लिंबू पिळून देऊ का वरून जरा चटपटीत चांगली लागेल मग अग नको तशी चांगली झाली आहे भाजी आपली शरीर विसरते ना ग पोटीत मिरच्या घातल्या असतील आणि वर तिखटही घातलं असेल कदाचित अय्या हो बरोबर ओळखलं तुम्ही बेबी वंस आणि आई काय झालं माहितीये का ह्यावेळेच लाल तिखट जरा जास्तच तिखट आहे मला अंदाज येत नाहीये पटकन हो ना म्हणून कदाचित जास्त तिखट झाली असेल भाजी शरयूची काही चूक नाहीये त्याच्यात हो हो मी फक्त काय झालं असं विचारलं तुमच्या बोलण्यावरून खरंच काहीतरी झालंय असं वाटायला लागलंय मला नाही आई दे आर टू लवर्स ना लवर्स म्हणजे त्यांचं एकमेकींवर खूप प्रेम आहे ना मग दे लव इच अदर असं म्हणायचं लव इच अदर जेव 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 हा साहेब कॉन्फरन्स रूम मध्ये सगळे तुमची वाट बघतात मीटिंग साठी आणि ही फाईल तुम्ही मागितली होती अरे हो मला मीटिंग साठी साहेब चल फाईल घेऊनच चल एक मिनिट माझा फोन आहे ना चल हा मावशी बोल ग सरू नाही मी बोलते अरे ओ छोटी काय ग माझं ना जरा तुझ्याकडे एक महत्वाचं काम होत म्हणून मी सरूचा फोन घेतला बोलू हा एक मिनिट हा नंदन तू कॉन्फरन्स रूम मध्ये जा आणि शिवदेवांना सांग की तुम्ही मीटिंग सुरू करा मी जॉईन करतो ठीक आहे हा छोटे बोल ग श्री तू कामात आहेस का खूप म्हणजे हे बघ तू जर कामात असशील ना तर मी फार वेळ नाही बोलणार मी पटपट बोलेन आणि फोन ठेवेल छोटी आई हवा तेवढा वेळ बोल श्री ते माझा फोन म्हणजे माझ्या फोन विषयी जान्हवी तुला काही बोललीये का रे अच्छा हो तुझ्या फोन बद्दल जान्हवी म्हणाली मला मग तू काय म्हणालास नाही तुला तुझा फोन परत द्यायला मीच नकार दिलाय श्री पण मला फक्त 10 मिनिटांसाठी फोन हवाय श्री फक्त 10 मिनिटांसाठी माझं काम झालं की मी लगेच फोन देऊन टाकेन परत प्लीज छोटी आई अगं तो तुझाच फोन आहे तुला हवा तेव्हा परत घेऊ शकतेस मी कोण अडवणार पण फक्त कुठल्याही परिस्थितीत तू त्याच्याशी संपर्क ठेवायचा नाहीस मी शपथ घातले तुला आठवतं ना हे बघ फोन समोर असला की मोह होईल म्हणून मत हॅलो हॅलो छोटी ऐकतेस ना हो हो श्री मी ऐकते तू घे माझ्या ड्रॉवर मधनं फोन काढून घे ए पण तू माझं ऐकणार ना हो श्री मी खरंच तुझं ऐकेन श्री मी तुझी शपथ नाही मोडणार मला ना फक्त मेडिकल वाल्याचा नंबर हवाय तिथून बस बाकी काही नकोय मेडिकल वाल्याचा नंबर हा कशासाठी काय होतंय तुला डॉक्टरांना बोलवायचंय का नाही रे मला फक्त ना ती औषध ह्यांच्या कसलं औषध हवं मी पाठवू का कोणाला तरी माणूस घेऊन येईल औषध नाही ऐक राहू दे
म्हणजे मी मला औषध अग श्री राहू दे, फार महत्वाचं नाही आहे ते. राहू दे, मी नंतर बोलेन तुझ्याशी. हा खूप महत्वाचं नाही आहे, जाऊ दे. छोटी आई, हॅलो हॅलो सो आज आम्ही आत्ता भेटून सगळं काही बोलणार. वा खूप छान. पण गीता खूप प्रेमाने बोला, अजिबात चिड नकोस. तुला सांगते, प्रेमासारखी दुसरी भाषा नसते. हो म्हणजे काय, त्याच्याशी मी प्रेमानेच बोलणार. अरे चाम, मी आत्ता तुलाच फोन करायचा विचार करत होते. का म्हण? सहजच. तू का फोन केलायस? अगं काही खास असं कारण नाहीये, तुझ्याशी बोला असं वाटलं म्हणून फोन केला. कसलं टेन्शन आलंय का तुला श्री? नाही टेन्शन असं काही नाही, पण छोट्या आईचा विचार डोक्यात आला की जरा काळजी वाटते. जानवी, छोट्या आईसाठी मला जे काही करावं लागेल ना ते मी सगळं करेन, पण ती आनंदी व्हायला हवी. तिचा चेहरा पुन्हा हसरा व्हायला हवा ग. आपल्याला शक्य आहे ते सगळं करूया आपण. ए बर श्री, तू उद्या काय करतोयस? म्हणजे रुटीन ऑफिस का ग? ऐक ना, सुट्टी घेऊ शकशील? सुट्टी? माझ्या उद्या एक दोन मीटिंग आहेत, पण त्या सकाळच्या वेळात मला उरकता येतील. म्हणजे हाफ डे घेता येईल मला, लंच पर्यंत फ्री होईल. ठरलं, मग तू उद्या तसंच कर. मी सुट्टी घेते आणि मग उद्याचा दिवस आपण घरात एकमेकांबरोबर आणि घरच्या सगळ्यांबरोबर घालवायचा. हा म्हणजे तुझा हाफ डे होऊ दे, काही हरकत नाही. ओके, म्हणजे आयडिया मस्त आहे, पण तुला सुट्टी मिळणार का? अरे मला मिळेल, मी सांगेन सरांना. पण मग करूया तसं श्री, धमाल करूया. गंभीर वातावरण चर्चा यातलं काहीच नाही करायचं. हा बदल सगळ्यांनाच हवाय. येस ठरलं, उद्याचा दिवस आपण फॅमिली बरोबर घालवायचा. ठरलं मग, उद्याचा दिवस फॅमिली डे. येस चल, संध्याकाळी नीट बोलूया. ए पण हे ठरलंय हा? येस ठरलं ठरलं, नक्की ठरलं. बाय बाय बाय. हाय आई, मेथीची भाजी. थँक्यू बेबी. हे टोमॅटो जरा फ्रीज मध्ये ठेव ना. मी करते ना. अगं राहू दे ग, मी करते. आई प्लीज ना, मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. प्लीज आज मी करते. बर तू कर, मी फक्त मदत करते तुला. चालेल. बर मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे. आता काय? आता काय? इतकं टेन्शन घेऊ नका, आनंदाची बातमी आहे. उद्या मी आणि श्री सुट्टी घेणार आहोत. म्हणजे मी पूर्ण दिवस आणि श्री अर्धा दिवस. का? कारण उद्या आपला फॅमिली डे. मला कुणालाच आनंद नाही झालाय का? अगं मला नीटच कळलं नाही तू काय म्हणतेस ते. सांगते, म्हणजे उद्याचा दिवस आपण सगळ्यांनी खूप आनंदात आणि धमाल करण्यात घालवायचा. नो टेन्शन, नो चिंता. म्हणजे घरातल्या घरात पिकनिक म्हणूया ना. मी काम करते घरात, कामातून वेळ मिळायला हवा ना. हो ना, नाहीतरी अर्धा दिवस स्वयंपाकात जातो. आणि जान्हवी, तू म्हणतेस तशी धमाल करायला सध्या तरी जमेल असं वाटत नाही मला.
तुम्ही सगळ्याजणी इतका निरुत्साह का दाखवताय? आणि आई, जेवणाचा भेद आपण अगदी सुटसुटीत करूया, म्हणजे मोठा घाट नको घालायला. उद्याचा एक दिवस आपण आपल्या रोजच्या कंटाळवाण्या कामांना सुट्टी देऊया आणि सगळ्याजणी धमाल करूया. मला चालेल. बेबी आत्या, इकडे या ना. बेबी आत्या, इथे बसा. आधी इथे बसा. बस बेबी बस. बेबी आत्या, छोटी आई, तुम्ही दोघींनी आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं श्रीवर खूप प्रेम आहे ना? आणि माझ्यावर थोडस आहे ना? जान्हवी, मग उद्या आमचा दिवस आनंदात जावा यासाठी आपापसातली भांडणं विसरायची. श्रीला खूप बरं वाटेल आणि मलाही. प्लीज आमच्यासाठी. बेबी बनसो. चहा घेणार? करा ना. मग थोडा मला पण हवा. सॉरी. उद्याचं ठरलं? हा, आपण असं करूया की उद्या आपण सगळ्या मिळून विघ्नेश्वराच्या देवळात जाऊया. खूप दिवसापासून माझी इच्छा होती तिथे जायची. आपण जाऊ ग सगळ्या. मी आईला पण सांगते. किती दिवसात आई घराबाहेर पडली नाहीये ना. हो ग, त्या विघ्नेश्वराच्या पायावर डोकं ठेवलं ना, इतकं शांत वाटत. जाऊया आपण. आणि तू एक काम कर ना, श्रीला फोन कर आणि कधी येतो विचार, म्हणजे उद्याचं सगळं ठरवून टाकूया. चालेल, लगेच विचारते. आलेच. काय करूया उद्या? जरा वेळ काम करत बसतो, उद्या लवकर यायचं ना घरी परत.
बरं ऐक ना, उद्या सकाळी सगळ्या जणी विघ्नेश्वराला जायचं ठरवत आहेत, तुला जमेल का? नाही ग, उद्या सकाळी नाही जमणार. सकाळची मीटिंग कॅन्सल करता आली असती तर घरीच नसतो का थांबलो. मी आपल्या ऑफिस मध्ये नमस्कार करेन, विघ्नेश्वराला पोहोचेल. बर चला झोपूया. हे वा, मला उद्या सकाळी गजर लावून उठायचं नाहीये. ते किती मस्त आहे. वा नाही, तू झोप निवांत, नवरा जागतोय करतोय कष्ट, झोपा. आई ग, ए नको, मी पण जागते तुझ्या बरोबर, तुला कंपनी देते. अग तू बेडीस का, गंमत केली मी तुझी, झोप. थांब बस बस, मी बघते. छोटी काय ग? अरे हे अग, माझ्याशी बोलायचं होतं का तुम्हाला काही? हा, म्हणजे सांगायचं होतं तुला काहीतरी, पण मी बघ येता येताच विसरले काय ते. नाही हे, मला तुला गुड नाईट म्हणायचं होतं. गुड नाईट, टेक केअर, स्लीप वेल. इंग्लिश बोलून दाखवायचं होतं तुला. तू इंग्रजी बोलून दाखवायला आली होतीस का? हो, मी जाते. खरंच? अरे गुड नाईट. जाते मी. अशा अचानक का आल्या असेल ह्या छोट्या आई? मोबाईल मागायला आली असेल. मी असं अचानक समोर दिसलो ना, त्यामुळे काही बोलू शकली नसेल. ए जान्हवी, जान्हवी ही साडी चालेल ना ग? हो छान आहे की. अग आपण तुला दाखवायला घेऊन नाही चाललोय, देवळात चाललोय. अग मग काय झालं, देवळात छान साडी नेसून गेले तर देव काय बाहेर काढणार आहे का मला देवळाचा? नाही ग, नाही. जान्हवी माई बुवांना जरा मागच्या झाडाला पाणी घालायला सांग ना. हो सांगते. छोट्या आई कुठे आहेत, मी त्यांना घेऊन येते. अग शरू नाही येणार आहे का? तिला बरं नाही वाटत आहे. चला, आल्या का सगळ्या जणी? कोण राहिलंय? शरयू नाही आली अजून. मग तिला लवकर यायला सांग, नाहीतर ऊन वाढेल. काय झालं तिला? तिला बरं वाटत नाहीये. काल तर बरी होती, अचानक काय झालं? मला वाटतं मुद्दामून करते. आता आपण सगळ्या जणी चाललोय ना, मुद्दामून फटकून वागते. इंदू, देवाधर्माबद्दल कुणावरही सक्ती करू नये. ज्याला यावंसं वाटतं करावंसं वाटतं त्याने करावं. आता श्री कुठे येतोय आपल्या बरोबर, आपण त्याला समजून घेतोच ना. पण श्रीला काम आहे ना, हिला कसलं काम आहे? सॉरी, म्हणजे मीही येत नाहीये. कारण श्री जर अचानक आला ना तर घरी कोणीतरी असायला हवं ना, आणि आता छोट्या आईना जर बरं वाटत नसेल तर त्यांच्याही जवळ कोणीतरी असायला हवं. असू दे ग जान्हवी, हा स्वेच्छेचा प्रश्न आहे. शरीयूला नाही ना बरं वाटत आहे, मग तिला आराम करू दे. आपण निघूया, नाहीतर गर्दी वाढेल तिकडे. ड्रायव्हरला सांगितलंयस ना गाडी काढायला? हो हो सांगितलं. बाय बाय बाय.
म्हणतोय. जान्हवी ऐक. हॅलो हॅलो, ऐक ना, मी करू करे नंतर फोन तुला. नाही अरे काय तरीच काय, तू येतोयस ना घरी, आपण आल्यावर बोलूया ना. हा हां, बाय बाय. जान्हवी काल रात्रीपासून मला तुझ्याशी बोलायचंय, सतत तुझ्या बरोबर कोणीतरी असतं. ऐक ना, मला मला मदत कर. शेवटचं सांगते मी तुला, म्हणजे मला माहितीये की मी प्रत्येक वेळी तुला असं सांगते आणि परत पुढच्या वेळी तुझी मदत मागायला येते, पण प्लीज एकदा हा एकदा शेवटची मदत कर मला. ही औषधं ही यांची आहेत, यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो, वेदना सहनच नाही होत. एकदा डोकं दुखायला लागलं ना की वाटेल तसे वागतात, भिंतीवर डोकं आपटून घेतात गदा गदा. ही औषधं ना यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. मग तू ही औषधं यांना नेऊन दे. जान्हवी प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस, ही औषधं यांच्यापर्यंत पोहोचायला हवीत ग. मी मेडिकलवाल्याला फोन करून सांगणार होते की तू नेऊन दे औषधं म्हणून, मी वाटेल ते केलं असतं ग, हाता पाया पडले असते त्याच्या, पण बेबी वत्स मला फोनच देत नव्हत्या. तुला आठवतंय मला लागलं होतं इकडे टेंगूळ आलं होतं, हा तेव्हा ना असाच मायग्रेनचा अटॅक आला होता, मी त्यांना सावरायला गेले आणि त्या झटापटीत माझा तोल गेला आणि मला लागलं होतं, बाकी काही नाही, खरंच काही नाही. एक मिनिट छोटी आई शांत व्हा, विचार करूया आपण. हे बघा, काहीतरी दुसरा उपाय नक्की सापडेल. हा मी रात्रभर विचार करते, मला दुसरा कुठलाच उपाय नाही सापडत, पण दुसरा कुठला मार्ग सुचला असता तर मी तुझ्याकडे आले असते का. मग ते जातील ना केमिस्ट कडे आणि घेतील ना गोळ्या. पैसे नाहीयेत त्यांच्याकडे, प्रत्येक वेळी मीच औषधं घेऊन देते त्यांना, आणि मेडिकलवाल्याकडे उधारी पण यांची इतकी झाली आहे ना की तो नाही अशी औषधं देणार त्यांना. ही औषधं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जान्हवी, मी हात जोडते, प्लीज प्लीज या गोळ्या त्यांना नेऊन दे. नेमक्या ह्या वेळी माझ्या पर्स मध्ये कशा राहिल्या कुणास ठाऊ, प्लीज नेऊन दे ना. पण कसं शक्य आहे, म्हणजे कशी जाऊ मी, श्रीला काय सांगू, आईजींना काय सांगू. अगं असं काय करतेस, आजारी आहेत ते जान्हवी. रस्त्यात एखादा माणूस आजारी असेल ना, ज्याला आपल्या मदतीची गरज असेल त्यालाही आपण मदत करतो, इथे तर नातं आहे ग आपलं. प्लीज जान्हवी प्लीज जा. छोटी आई घरात कळेल सगळ्यांना, आणि मी श्रीपासून काहीच लपवत नाही, मला त्याला सांगावं लागेल. श्रीला तू सांगितलंस तर तो तुला नाही पाठवणार, पण मग या गोळ्या. जान्हवी मी जाऊ, मी जाते, मी पटकन औषध देऊ. नाही नाही छोटी आई, अजिबात नाही, काही होत नाही, अजिबात नाही. फक्त माझ्यावर चिडतील ना, मला घरातून बाहेर काढतील, काढू दे, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला श्रीने शपथ घातली आहे. श्रीने असं का केलं, असं का केलं श्रीने, तूच जाणा. हा यांना फार गरज आहे या औषधांची. छोटी आई अहो मी माणूस की म्हणून जा, यांना वेदना नाही सहन होणार, पाटलास पाया पडत नाही. छोटी आई अहो मग जाणं, ही औषधं त्यांच्यापर्यंत पोच. ऐक माझ, ऐक ना ही औषध. जान्हवी काही जखमा खूप काळ गेला तरी भरून निघत नाही, आणि त्या जखमा देणाऱ्यांना कधीही क्षमा करता येत नाही. मी सुद्धा काकाच्या वागण्याला कधीही क्षमा करणार नाही.
मोठी चूक केली होती ग की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला मिळत आहे तर मी धड संसार केला ना मला माझा दौरा मिळाला खुशीत एक छोटस प्रत्येक भांडणानंतर प्रत्येक तमाशानंतर दोन दिवसांनी शुद्ध आली की तो हेच सांगायचा की मी बदललोय देवा या माणसाला पहिल्यांदा आणि शेवटचं भेटण्याचं बळ मला दे मी श्रीची फसवणूक करते मला कल्पना आहे पण मला छोट्या आईंना मदत करायची आहे मला बळ दे जानवी जानवी कमाल है जानवी इथे पण नाही आहे बाकी सगळ्या जणी खाली आहेत मग ही एकटी गेली कुठे आजपर्यंत 52,47,130 वेळा तुझी माफी मागितली नाही तू मला माफ करशील असा काही आग्रह नाहीये माझा आशा नाहीये अपेक्षाही नाही देवाची पूजा करताना देव आपल्याला काहीतरी देईलच अशी अपेक्षा कधीच करायची नसते नाही का ही माझी पूजा आहे आणि मी ती नित्य नेमानी करत राहणारच पण इतकी तपस्या केल्यानंतर देव सुद्धा पावेल पण तू या जन्मात एकदा तरी तू माझ्या समोर येशील का आई बोल ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मी तर तिन्ही जगाचा स्वामीही नाही सतत चुका करणारा एक सामान्य माणूस आहे पण तू तू माझ्यापासून दूर नाही गेलीस आई हा सावली सारखी सतत माझ्या माझ्या अवतीभोवती असतेस फक्त दुर्दैव असं आहे की सावलीला मिठी मारता येत नाही ना ग आई सावलीच फक्त अस्तित्व जाणवत राहत मी पूर्णपणे रिकामा झालोय ग आई सगळं सगळं हरवून बसलोय आता फक्त एकच इच्छा आहे मरायच्या आधी एकदा तुझ्या पायावर डोकं टेकवायचं किंवा फारच हाव वाढली ना तर कदाचित तुझा हात डोक्यावर कदाचित तेव्हा सगळ्या पापांमधून मोकळा होईल आणि कदाचित तेव्हाच पुन्हा एकदा तुझ्या जवळ येईल आणि अरे सॉरी कोण आहात तुम्ही काय हवं तुम्हाला अशा सरळ घरात कशा घुसलात तुम्ही